नमस्कार टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा गुगल स्प्रेडशीट बद्दल आहे वेगवेगळ्या शिक्षकांनी एका स्प्रेडशीटमध्ये लवकरात लवकर कसा लावावा याच्या संदर्भातील टप्पे आज मी आपणास सांगणार आहे गुगल स्प्रेडशीट ही आपल्याला गुगल ड्राईव्ह मधून मिळणारी एक फॅसिलिटी आहे जे स्प्रेडशीट आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये तयार करतो हे त्याच पद्धतीचे असते जर शाळेचा रिझल्ट तयार करायचा असेल तर एक शीट आपल्याला एक्सेलमध्ये तयार करावी लागते तशीच एक शीट आपल्याला ह्या गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये दोन मार्गाने घेता येते एकतर आपल्याला एक फाईल अपलोड करायची जी फाईल आपण आधीच तयार करून ठेवलेली आहे संगणकात ती या ठिकाणाहून अपलोड करायची नेहमीची अपलोड करण्याची जी प्रोसेस आहे तीच या ठिकाणी वापरायची आहे ती फाईल सिलेक्ट करा आणि फाईल सिलेक्ट करून अपलोड करा नाहीतर दुसरा ऑप्शन आहे शीट या शीटच्या मदतीने एक ब्लँक स्प्रेडशीट इथे तयार करायची आणि त्यामध्ये जेवढे कॉलम्सची नावं आहेत ती कॉलमचे नाव या ठिकाणी भरायची हा पहिला टप्पा आहे असं एक स्प्रेडशीट मी तयार केलेलं आहे या स्प्रेडशीटमध्ये एका विद्या एका वर्गातील विद्यार्थ्यांची नावे आहेत आणि विषयांची नावे आहेत आणि ते विषय शिकवणारे शिक्षकांचे नावे आहेत सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये काय केले जाते तर प्रत्येक शिक्षक आपापल्या पद्धतीने आपापल्या एक स्प्रेडशीट तयार करतो आपल्या विषयांचे मार्क्स भरतो आणि ते वर्ग शिक्षकांकडे पाठवतो मग वर्ग शिक्षक सर्वांच्या स्प्रेडशीट मधून कॉपी पेस्ट करून असं एक शीट मध्ये ते भरतो आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा टोटल पर्सेंटेज आणि रिझल्ट अशा पद्धतीने तयार करतो या प्रक्रियेत एक विलंब असा होतो की प्रत्येक शिक्षकाने भरणे आणि ते गुण पाठवणे आणि परत वर्ग शिक्षकांनी ते एकत्रित करणे या, या प्रक्रियेमध्ये एकतर वेळ जातो आणि दुसरी गोष्ट चुका होण्याची शक्यता असते कॉपी पेस्ट करताना म्हणून गुगल शीट ही अशी फॅसिलिटी आहे की ज्यामध्ये सर्व शिक्षक या एकाच शीटमध्ये काम करणार त्यांचे गुण डायरेक्टली या ठिकाणी एंटर होणार तर वर्ग शिक्षकांनी अशी एखादी ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला गुण हवेत ते तशा पद्धतीचे एक शीट तयार करावे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ते स्वतःच्या गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड करावे आणि ओपन करावे आणि विषयाच्या वर कोणत्या शिक्षकांनी ते गुण भरायचे आहेत हे जर आपण लिहिलं तर त्या त्या शिक्षकांनी लक्षात राहील की आपण कुठे मार्क्स एंटर करायचे ही अशी फाईल ओपन झाल्यानंतर ही पॅसिव आहे ही आपल्याला एक्टिव्ह करण्यासाठी ओपन विथ गुगल शीटमध्ये क्लिक करायचे आता ही मी फाइल ओपन करतो वर्ग शिक्षक म्हणून मी ओपन करतोय गुगल स्प्रेडशीट म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल प्रमाणेच आहे सर्व फंक्शन सर्व फॅसिलिटी त्याप्रमाणेच आहे तर वर्ग शिक्षक म्हणून मी ओपन केलेली आहे आता मला ही फाईल सर्व शिक्षकांना शेअर करायची आहे त्यासाठी इथे शेअरचा ऑप्शन आहे आपल्या प्रोफाईल पिक्चर जवळ ही फाईल मला शिक्षकांना शेअर करायची आहे शेअर करण्याआधी इथे सेटिंगमध्ये दोन ऑप्शन आहेत एडिटर कॅन चेंज द परमिशन अँड शेअर म्हणजे आपण ज्यांना पाठवतो आहोत त्यांना कोणत्या रोलने आपण पाठवणार आहोत एडिटर म्हणून पाठवणार असेल तर ते चेंज करू शकतील आणि व्हिव्हर्स जे आहेत व्ह्यूवर्स आणि कॉमेंटर्स जे असतात ते सुद्धा ही फाईल बघू शकतात डाउनलोड करू शकतात कॉपी करू शकतात तर हे सेटिंग आपण इथनं आपल्याला जर फक्त नसेल पाठवायची तर आपण अशा पद्धतीने एडिट नसेल करू द्यायची तर आपण इथे क्लिक करावं की म्हणजे हे सेटिंग आपण करायचं असतं ह्या दोन्ही फंक्शन मी आपल्याला सांगतो उदाहरणार्थ या एका शिक्षकांचा मी ईमेल आय डी निवडलेला आहे त्यांना रोल कोणता देणार तर या ठिकाणी तीन रोल आहेत पहिला एडिटरचा आहे म्हणजे हे सहशिक्षक असतील हे त्यात एडिट करू शकतील माहिती भरू शकतील आपापल्या विषयांची दुसरा रोल असतो कॉमेंटरचा कॉमेंटरचा रोल म्हणजे ते फक्त कॉमेंट करू शकतील ते एडिट करणार नाहीत तर आपण ज्यावेळेस ईमेल आयडी टाईप करतो त्यावेळेस त्यांचा रोल कोणता आहे तो सुद्धा इथे आपल्याला लिहावा लागतो तिसरा व्हिव्हर्स आहे म्हणजे जे फक्त बघू शकतील आणि प्रिंट काढू शकतील ते त्यात एडिट करू शकणार नाही कॉमेंट करू शकणार नाही तर एडिट शिक्षक सहशिक्षकांसाठी एडिटर हा रोल असतो तर आधी सर्व एडिटर्सना पाठवा त्याच्यानंतर पुन्हा शेअर क्लिक करून पुन्हा आपल्याला कॉमेंटर्सकडे यावे लागेल व्हिव्हर्सकडे यावं लागेल तर एडिटर नंतर दुसरा ऑप्शन आहे कॉमेंटर्सचा हे आपल्या वरिष्ठांना पाठवा शाळेचे पर्याय पर्यवेक्षक मुख्याध्यापक म्हणजे त्यांना सुद्धा ही फाईल लॉग इन करून बघता येईल की कोणत्या शिक्षकांनी किती कोणते मार्क्स भरलेत की नाही भरलेत आणि ते कॉमेंट्स करू शकतील की या या विषयाचे मार्क्स भरा त्या विषयाचे मार्क्स भरा अशा पद्धतीचे कॉमेंटसुद्धा सुद्धा ते करू शकतील व्ह्यूवर्स हे आपण ऑफिस स्टाफला जे आहेत जे प्रिंट घेणार आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांना ॲड करू शकतो म्हणजे त्यांच्याही लक्षातील तेही पूर्ण प्रोग्रेस बघत राहतील आणि जेव्हा केव्हा कॉमेंटर सांगतील की आता पूर्ण झाली प्रिंट करा त्यावेळेस व्हिव्हर्स जे आहेत म्हणजे ऑफिस स्टाफ जे आहेत ते सुद्धा त्याचे प्रिंट घेऊ शकतील अशा पद्धतीने आपण ईमेल आय डी टाकून त्यांना आपण ही फाईल शेअर करतोय तर हे ईमेल आय डी जीमेलचेच असावेत कारण की ही गुगल ड्राईव्हची फॅसिलिटी त्यासाठी जीमेलने लॉग इन करणं गरजेचं असतं इथे मी मेसेज टाकतोय म्हणजे शिक्षकांनी कोणत्या विषयाचे मार्क भरावे असा कोणताही मेसेज आपण टाकू शकतो हा एडिटर म्हणून पाठवतोय सेंड इथे एकापेक्षा एक से जास्त ईमेल आय डी सुद्धा आपण टाकू शकतो आता हा मी ईमेल आय डी पाठवलेला आहे शिक्षकांना नंतर पुढच्या वेळेस मला आता उदाहरणार्थ मला समजा आता यांना कॉमेंटर कायच मी इथे कॉमेंटर वर क्लिक करून ईमेल आय डी हे शेट त्यांच्यासोबत शेअर करू शकतो अशा पद्धतीने ही लिंक एका शिक्षकांना गेलेली आहे त्या शिक्षकांना ज्या शिक्षकांना पाठवलं त्यांचा ईमेल आय डी मी इथे ओपन केलेला आहे म्हणजे माझाच दुसरा ईमेल आयडी आहे अशा पद्धतीने हा सर्व शिक्षकांना सॅम्पल येईल किंवा ही लिंक येईल सर्व विषय शिक्षक आपल्या आपल्या ईमेलमधून इथे हा मेसेज आलेला आहे प्लीज फिल द सब्जेक्ट मार्क आणि ओपन करायच त्या शिक्षकांना आता मी एक विषय शिक्षक म्हणून या ठिकाणी ओपन केलेला आहे अशा पद्धतीने मला जो विषय त्यांनी सांगितलेला आहे इंग्लिश सब्जेक्ट तर मी इंग्लिश विषयाचेच मार्क्स भरणार मी भरताना कोणत्याही विषयाचे भरू शकतो म्हणजे ती ती एक मर्यादा या ठिकाणी आहे ही हे शीट मला ओपन विथ गुगल शीट करावं लागेल आता लक्षात घ्या ही जी शीट ओपन झाली आहे ऍक्च्युली जी शेअर केलेली आहे तीच आहे ह्याच लोकेशनला आलेली आहे वेगळी शीट नाही होती ह्याच शीटवर होते, शीट होते। इंग्लिशचे मार्क्स सांगितलेले आहे इंग्लिशचे मार्क्स आता ने, मी या ठिकाणी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना जसे भरतात गुण एक्सेलमध्ये तशा पद्धतीने भरतोय फक्त अशा पद्धतीने चुकून कोणत्याही विषयाचे मार्क्स दुसरीकडे भरू शकतात ही एक याची मर्यादा आहे की शिक्षकांनी चुकून दुसऱ्या सेलमध्ये जर गुण भरले तर ते मात्र होईल म्हणून प्रत्येक शिक्षकांनी काळजीपूर्वक आपल्याला जे मार्क्स विषयाचे भरायला सांगितले त्याच विषयाचे मार्क्स भरले पाहिजेत ज्या क्षणी मी इथे हे मार्क्स भरलेले आहेत इंग्रजी शिक्षक म्हणून त्या क्षणी इथे वर्ग शिक्षक म्हणून या ठिकाणी बघा दिसत आहेत हे इंग्रजी शिक्षकांनी भरलेले आणि हे वर्ग शिक्षकांच्याशी अशा पद्धतीने एकाच वेळेस जे गुण भरलेले आहेत ते त्यांनी भरलेले गुण याच स्प्रेडशीटमध्ये येतात आणि अशा सर्व शिक्षकांनी मार्क्स भरले तर पटकन एका एका क्लिकमध्ये हे सर्व रिझल्ट तयार होतील आणि आपली वेळ वाचेल शिक्षकांना पाठवल्यानंतर वरिष्ठांना परत आपल्याला कॉमेंटर म्हणून शेअर करायचे असेल तर कॉमेंटरसाठी आपल्याला इथून कॉमेंटर आणि मेसेज आपण त्यांना पाठवला मेसेज पाठवल्यानंतर त्यांना त्यांना ही लिंक जाईल लिंक ही लिंक गेल्यानंतर अशा पद्धतीने वरिष्ठांना ही लिंक त्यांच्या ईमेल वर दिसेल त्यांनी ती ओपन करायची आणि ओपन विथ गुगल शीट वर क्लिक केल्यानंतर त्यांना सर्व शिक्षकांनी कोणत्या शिक्षकांनी कोणते गुण दिलेले आहेत कोणत्या शिक्षकांनी भरलेले आहेत नाही भरलेले आहेत किती विद्यार्थी पास आहेत ना पास आहेत अप्रुव्ह करायचे नाही करायचे अशा सगळ्या पद्धतीचे हे इथे शीट बघून त्या पद्धतीने इथे कॉमेंट करता येईल कॉमेंटवर क्लिक केल्यानंतर त्यांची जी काही सूचना असेल ती इथे कॉमेंटर म्हणून ज्या ठिकाणी कॉमेंट करायची त्या ठिकाणी क्लिक करून ती कॉमेंटची एंट्री करायची इथे क्लिक केल्यानंतर ह्या ह्या गुणांच्या संदर्भात कॉमेंट करायची असेल तर ती इथे कॉमेंट करायची न्यू प्लीज व्हेरीफाय मार्क कॉमेंट त्यानंतर इथे या शिक्षकांसाठी अशा पद्धतीने कॉमेंट केली आहे कॉमेंटर म्हणून शिक्षक शिक्षक किंवा पर्यवेक्षक सर्वे म्हणून कॉमेंट या ठिकाणी करू शकतात या कॉमेंट सर्वांना दिसतील बघा इथे कोणते कॉमेंट केलेली इथे एक चिन्ह दिसतं इथे कॉमेंट केलेली आहे प्लीज व्हेरीफाय मार्क्स इथे कॉमेंट केलेली आहे फिल द मार्क्स टुडे तर अशा पद्धतीने कॉमेंटसुद्धा सुद्धा सर्व शिक्षक करू शकतात कॉमेंट करण्याचा अधिकार शिक्षकांना म्हणजे एडिटर्सना त्यानंतर कॉमेंट करण्याचा अधिकार एडिटर्स आणि कॉमेंटर्सना असतो अशा पद्धतीने सर्व शिक्षक मिळून कमी वेळात या एमएस एक्सेलच्या ऐवजी गुगल शीटमध्ये थेट गुण भरून रिझल्ट लवकरात लवकर लावू शकतात